छोटो जर्नलिस्ट असोसिएशन म्हणजे गोयचे फाट्यात आज बरेचशे जणांना म्हणजे भुरग्यांना संधी प्राप्त करून दिले, त्या विजेत्यांचे हा मनपूर्वक अभिनंदन करता आणि फोटो जर्नलिस्टांचे खूप आभार व्यक्त करता. ह्या फोटो जर्नलिस्ट मित्रांनी खूपशा काही गोष्टी विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं कसो मान ठेवप कसो मान दिवप हे सगळे काही गोष्टी आमच्या शिकेल असतात. बरेचशे इन्सल्टिंग भीतर त्यांना फेस करचे पडतात तर माझ्या पहिले अनुभवलेले असतात. पण पेशन्स जो असता पहिले तो पेशन्स त्याग मनुष्याक खबर असतात. कारण एक फोटोग्राफर जो असा तो फोटोग्राफर पेशन्स दौरता की माझं केना बरे तरेची क्लिक मेळटली केना फोटो फोटो काढतलो ही जी पेशन्स काढपाची जी पेशन्स जी कॅपॅसिटी जी असा पहिली ती मजा या फोटोग्राफी फोटोग्राफर जरूर दिसणार भीतर असतो. आणि म्हणून यांचे सगळ्यांचे जीवन समृद्ध जाऊचे असे ईश्वर करणे प्रार्थना करता. आणि तुमच्या प्रत्येक पावलां पावलाचे मुखार वत असताना माझं देखो माझ्या सरकारचं देखो आदरणीय प्रभूजी सावंत यांच्याने तुमच्या सगळ्यांनी मेसेज दिली असा की माझं मोग म्हणजे ब्लेसिंग्स म्हणजे शुभेच्छा तुमच्या बरोबर सदा असा. पण काही बरेचशा रक्षाबंधन असणे कारणात 200 महिला त्यांच्या भगिनी आणि लहान मोठे भुरगी कार्यालयात असल्याबद्दल आम्ही उभा पावले ना माझा एक संदेश त्याच जर्नलिस्ट भावाकडे पावायचो अशा आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सामंत आणि तुमकाय संदेश दिलो असा. हवे तुमच्या कुटुंबा पर्यंतचे बळगे यश प्राप्त करून दिवचे हेवणी ह्या वेळाचं हा म्हणतो. आणि तुमच्या जीवना भीतर तुम्ही याच्यापेक्षा मोठी स्थान प्राप्त करचे या खातीर तुमच्या शुभेच्छा व्यक्त करताना म्हणजे एक दोन शब्द सुमित सगळ्यांनी देऊ बघा. गोयचे माननीय मुख्यमंत्री येवपाचे आशिल्ले काही कारणा खातीर म्हणजे ते आणि शेड्यूल असा कार्यक्रम असा म्हणून ते मातशे टेन्शन झालं मागीर एक आपण येऊन फेरफटको मारून वयता म्हणून कार्यक्रम फुडें वचचे पयली सर हांव तुमकां देव बरें करता. कारण तुम्ही आतां म्हटलें की छाया पत्रकार हे आपले लोकांच्या मनांतल्यो भावना हे करता. सो आमचे कितें आसा आमकां खबर आसा सर की तुमी आमकां केन्नाय उलोवप जाल्यार तुमी आमकां सदांच हो म्हणटा खंयच्याय कसलोय कार्यक्रम असो तुमी आमकां ना म्हणना. सरांचे म्हाका एक बरें आसा की आमी छाया पत्रकार आसल्या कारणान आमी सगळ्यांचे बरेच फोटो घालता अशें ना किंवां आमी नेगेटिवूय छापता पेपरार सगळेच पॉझिटीव आसता अशें ना. आनी केन्नाय आमी सरा बद्दल सुद्दां कितें फोटो जावं किंवां बातमी जंय येयली आनी सोमतोच सांजचो जर फोन केलो न्हू जाल्यार बाकीचे अशें आसता की ते फोन उखलिनात ना तेणी आज माझी नेगेटिव्ह बातमी घातली म्हणून. पण सरांचे सरात केन्नाय फोन करू ते पेपरार बातमी येऊ तुवें बरो कितें करू पयलो सर करता हा कितें जालें सांग कितें जालें. सो हो तेंचो एक जो पॉझिटिव्हनेस आसा पळय सो केन्नाय कितके रातचे खंयच्याय टायमार तुमी फोन करा. आनी एक म्हाका एक्सपिरियन्स आसा की सराक कार्यक्रमां आसले आनी जर फोन उखलूंक ना जाल्यार परत फोन करतात हा पयलास कितें जालें. पण सगळे एक गोष्ट त्यांची सरांच्या म्हणजे मनात म्हणजे मानपा सारखी की ते कोणी उलो सगळे आयकत घेतात आयकत घेऊन मागीर तेजेर फुडलं सांगतात. आणि एक सगळ्या मंत्री मंडळात सरांचो एक प्लस पॉईंट किती आहे सर सगळ्या कार्यक्रमांना टायमार पावतात. सर सगळ्या कार्यक्रमांना टायमार पावतात म्हणून सगळे जण भियेतात सराक आपयतलो जाल्यार टायमार जमनाय हा कार्यक्रम. कारण एक वेळ 10 मिनटां पहिली येऊन बसतात ते पण केन्ना 10 मिनटां लेट जायना हे सरांचो एक खासियत असा म्हणपाचे. फुडले सुवातेर सर हांव भाषणकार हांव सुद्दां संचालक पण एक हातल्यान विचार येयलो म्हणजे केलें आमी 2 वर्सां जालीं आर्ट एन कल्चराक म्हणजे आमी तुमकां ओरली म्हटलेले सर की आतां सध्या सगळी कडेन ट्युरिजमाचो विशय आसा आनी बीच आनी हो विशय जे आमचे मेंबर्स आसा आमच्या कडेन ऑलमोस्ट गोव्यातले जितके कल्चरल कार्यक्रम जाता म्हणजे जे सांस्कृतीक कार्यक्रम म्हटल्यार जावं जे शिगम्याचे कार्यक्रम जावं गांवागांवांनी जे उत्सव जाता त्या उत्सवांचे आमच्या कडेन फोटो आसात आनी म्हायती आसा. आमी 2 वर्सां पयलीं आमी फक्त ते फेस्टिवल्स ऑफ गोवा म्हणून आमी एग्जिबिशन केल्ले आनी आमच्या कडेन ते फोटोय आसा. सो आमी एक रिक्वेस्ट करता हांव एक रिक्वेस्ट करता आमचे फोटो जाता ते सगळे की जशे तुमी वेगवेगळ्या राज्यांनी गोंयचे ग्रुप्स धाडटात प्रोग्राम हे करपाक
परफॉर्म करपाक. सो आर्ट एंड कल्चरा मार्फत दुसऱ्या राज्यांनी परफॉर्म करपाक येतात. तसंच हांव एक रिक्वेस्ट करता की आमचो जे फोटो एक्झिबिशन जावचें दुसऱ्या राज्यांनी, जेणे करून बाकीच्या राज्याच्या लोकांक कळचें की गोंयांत कितके सांस्कृतीक कार्यक्रम जाता. आणि गोवा हे फक्त खावप पिवप मजा करप असे न्हू, की गोंयांत सुद्धा कल्चरल हे आसा. तुमचो जागोर सुद्धा एक, तुम्ही म्हाका खबर आसा तुम्ही रातभर थंय बसून वाजयतात, हो जागोर सुद्धा गोंयांत खूब कडेन जागोर जाता. खूब फेस्टिवल जाता, पेजेचे फेस्त जाता, तवशाचे फेस्त जाता, शिगम्याचे तर वरायटीज ऑफ शिगमोस आसा, जे सावथाक आसा आणि सेम टू नॉर्थाक आसा. सो हे आमचे कल्चर आसा जो आमचो गोंयच्या भायर गोंयचो. म्हणून हांव एक हे रिक्वेस्ट करता की तुम्ही आमचोय विचार करचो केन्ना दुसऱ्या राज्यांनी एक्झिबिशन करपा खातीर. सो इतकें म्हणटा. आणि आम्ही वार्षिक आम्ही कॉम्पिटिशन घेता भुरग्यां खातीर, किंवा म्हणून आम्ही केलेलं ओपन कॅटेगरी कॉम्पिटिशन घेतले. आणि आमकां प्रतिसाद तसो जाय तसो येयलो ना, आमकां 200 एंट्रीज येयल्यो. तितून आमी 3 फर्स्ट प्रायज घेतात आनी 2 कॉन्सोलेशन प्रायज. कित्याक तर आमी सर पयली स्कूल कॅटेगरी सुद्दां घेताले, पूण स्कूल दिसाचे सकाळचो कार्यक्रम आसले कारण स्कुलाची भुरगीं येवपाक प्रॉब्लम जातलो. सो आमी ह्या वर्सा ओपन कॅटेगरी हे घेतलो. आणि त्या कॉम्पिटिशनाचे बरो उत्साह मेळ्ळो. आणि आता हांव ते कॉम्पिटिशनाचे प्रायज विनर्स आसा तांकां रिक्वेस्ट करता की तेंच्यानी नांव घेतलेल्या स्टेजीर येवन मान्यवरां कडेन आपले पुरस्कार स्विकारचे. सरांक आतां रिक्वेस्ट करता की तांकां पुरस्कार दिवचे. ह्या कॉम्पिटिशनाचो सेकेंड कॉन्सोलेशन प्रायज जावन मेळिल्ले आसा विनायक वी भटप्रभू. मातशें पळय नारायण लागयो नारायण कॉन्सोलेशन आसा. फर्स्ट कॉन्सोलेशन विनय विलास गांव.
आणि या कार्यक्रमाचा आमचं निमणे पाहुणा झालं म्हणजे जो कार्यक्रम जातात म्हणजे आमचे जे सिनियर फोटोग्राफर्स किंवा फोटो जर्नलिस्ट असा आणि गेली 17 वर्षा फोटोग्राफर वेगवेगळ्या गोंयचे म्हणजे वेगवेगळ्या राज्यात तालुक्यातले ज्यांच्यानी आपली कारकिर्द फोटोग्राफी म्हणून केल्या आणि जे आपल्या आख्खे पुरे आयुष्य एक फोटोग्राफर किंवा फोटो जर्नलिस्ट म्हणून जगतात अशा आमच्या जे सिनियर फोटोग्राफर्स आसा तांकां आमी सत्कार करतात. आज आमी सत्कार करता आमचो दिनेश साकळकर हो आमचोच पीजीएचो जुनो कार्यकर्तो म्हणपाचो आणि फाउंडर मेंबर ऑफ पीजीएची. दिनेशची थोडी ओळख म्हणल्यार की दिनेश 1996 तेणी आपली फोटोग्राफी सुरवात केली. तो गोव्यातले सुनाप्रांत, राष्ट्रमत, नवीन टायम्स, तरुण भारत, लोकमत आणि पुढारी अशा वेगवेगळ्या दैनिकांनी तेणी छायापत्रकार म्हणून काम केल्ले आसा. पीजीएचीचो संस्थापक सदस्य म्हणून आसलो. गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टाचो तो उपाध्यक्ष म्हणून जावन गेलो. स्पोर्ट जर्नलिस्ट असोसिएशनाचो तो उपाध्यक्ष आणि दक्षिण गोवा जर्नलिस्ट असोसिएशनाचो तो सरचिटणीस सेक्रेटरी आसलो. सध्या मडगावच्या तो दैनिक पुढारी या पेपरा खातीर छायापत्रकार म्हणून काम करतात. आणि छायापत्रकार काम कर असताना त्यांच्यानी कला सागर त्याचा स्टुडिओ असा या स्टुडिओ तो आपली जी बाकीची जी काम असा त्या आपले ते कला सागर या फोटो स्टुडिओ तो काम करता व्यवसाय चलता. मागवण हांगा रावपी आमचो दिनेश साकळकर सदां असंमुख केन्ना मेळ्ळो ताका ताजो चेहरो सदां हांसत आसता टेन्शनात म्हणून तो केन्नाच आसना असो दिसता. आणि हांव सरां कडेन रिक्वेस्ट करता की ताजो सत्कार करून ताजो भोवमान करचो. सत्काराचे स्वरूप शाळा श्रीफळ आणि मोमेंटो आमचे देव बरे करून दिनेश पण सत्कार स्वीकारल्याबद्दल. आमचो दुसरो सत्कार कोणते हा दुसरो सत्कार म्हणजे रोजेंडो परेरा वास्को हांगा रावपी रोजेंडो परेरा यांनी आपल्या वयाच्या 18 वर्षा पासून फोटोग्राफी सुरू केली. ते आपल्या जे त्यांचे फोटोग्राफीचे कौशल्य असा ते त्यांच्यानी आपल्या कामात दाखवलेत असा. 14 वर्षा त्यांच्यानी एका स्टुडिओत काम केले. रोजांनो यांनी वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम लग्न काजा जी बाकी फेस्टिवल्स म्हणजे बर्थडे यांच्यानी खूप केली. म्हाका दिसता ते 45 इयर्स फोटोग्राफी करतात. 45 इयर्स ते फोटोग्राफीच्या फिल्डान आसा. हांव तांकां मागता की तेंच्यांनी आपलो भोवमान स्विकारचो भोवमान
बहुमानात श्रीफळ 4 मानचिन्ह आणि 5,000 रोख रक्कम दिता. सगळे बाकीचे पार्टी व्हाईस प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट तू राह, शेल्डेकर शेल्डेकर तू राह, तू बस शेल्डेकर बस शेल्डेकर व्हाईस प्रेसिडेंट. सर एक पहिली फुल घेता, एक फुल घेता ना ना पुरो कैलास कैलास.